बारावी सायन्स नंतर तुम्हाला जर बीएससी अग्री बी फार्मसी किंवा बीटेक ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी आहे ते आपण आज पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात मजेत ना? मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एमएसटी सीएटीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं बारावी सायन्स नंतर आपल्याला कोणकोणते ॲग्री विषयक कोर्स करता येते किंवा ॲग्रीचा डिग्री अभ्यासक्रमाला प्रवेश करता येतो, तर त्यासंबंधी परिपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खालील जे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देणार आहे त्याच्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एमएसटी सीएटीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा। तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी असे शेतीविषयक व्हिडिओ किंवा कृषीविषयक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूयात। तुम्हाला खाली जी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट अशा याच्यावर येसाल। अशा याच्यावर आल्यावर तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसेल, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन। तुम्ही जर नवीन असाल तर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ह्या पेजवर घेऊन येईल आणि ह्या पेजवर ती दिलेली माहिती आहे ती तुम्ही पूर्णपणे वाचून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की याच्यामध्ये कास्ट आहे का तुमच्याकडे, हे आहे का, ही जी पूर्णपूर्ण माहिती आहे ही तुम्ही वाचून घ्यायची आहे आणि वाचून घेत झाल्यावर असं खाली खाली सर्कल करत चालायचं आहे आणि तुम्ही जी माहिती खाली सर्कल सर्कल करत गेल्यावर आय ॲक्सेप्ट अँड प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला असा नवीन याच्यावर तुम्ही जाणार आहे। आता तुम्ही इथे गेल्यावर तुमचं स्टार्टिंगला जे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे। आता हे जे नाव आहे हे आपल्याला जे 10वीचं किंवा 12वीचं जे आपलं गुण प्रमाणपत्र असलं त्याच्यावर जसं सरनेम अगोदर असतं आणि मध्ये जे आपलं नाव असतं आणि लास्टला आपलं वडिलाचं नाव असतं तशा पद्धतीने तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि खालची ती पूर्ण जशी माहिती आहे ती तशी तशी भरायची आहे। वडिलाचं नाव, आईचं नाव काय आहे ते आईचं नाव तुम्ही सर्व पूर्णपणे भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे तुमचं जेंडर कोणतं आहे ते जेंडरसुद्धा भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमची लिंक पुष्टी करायची आहे ती सिलेक्टवर क्लिक करून तुम्ही ते मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल तुम्ही ते करून घ्यायचं आहे। परत तुमचा जो कॅटेगरी आहे धर्म आहे तो धर्म तुम्ही हिंदू असेल तर हिंदू, मुस्लिम असेल मुस्लिम किंवा जो असेल तो निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डेट ऑफ बर्थ निवडायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही जो कोणत्या भागात राहतात, रुरल शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहतात ते इथं तुम्ही निवड करायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर नॉन उत्पन्न तुमचं जे असेल ते टाकायचं आहे, तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर टाकायचं आहे, नॉट ॲप्लिकेबल असेल तर वरती नॉट ॲप्लिकेबलवर क्लिक करायचं आहे। आता याच्यानंतर जे तुमचं जे मातृभाषा आहे ते तुमचं लँग्वेज आहे ते लँग्वेजवर क्लिक करून तुमची जी गुजराती, कॅनडा, हिंदी किंवा आपली मराठी जी भाषा असेल ती भाषा तुम्ही इथे निवडून घ्यायची आहे आणि नंतर तुमचं जे राष्ट्रीयत्व आहे ते इंडियन आहे ते तसेच्या तसं इथं राहणार आहे। आणि याच्यानंतर जो पत्ता आहे तो पत्ता इथे तुम्हाला एक नंबरला सुद्धा तो पत्ता टाकायचा आहे। तुमचा जो पत्ता असेल तो तुमच्या जवळचा असणारा एखादा लँडमार्क मंदिर गिंदिर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जे तुम्हाला जे राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही ज्या राज्यात असाल ते राज्यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली जे राज्यानंतर तुम्हाला इथं की तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर क्लिक करून तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला जो तुमचा तालुका आहे त्या तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट करून झाल्यावर तुमचं गाव आहे त्या गावच्या ऑप्शनवर जाऊन तुमचं गाव सिलेक्शन करून घ्यायचं आहे। आता मी इथे बघा कशा प्रकारे जे गाव सिलेक्शन केलेलं आहे तुमचं गाव इथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे। गाव सिलेक्शन करून झाल्यावर तुमचा जो वरचा पत्ता आणि खालचा, आता इथे तुम्हाला जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकायचा आहे तुमच्या एरियातला। तुमचा जर समजा तो पिनकोड असेल तो पोस्टल पिनकोड तिथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली जे तुमचा ॲड्रेस वरचा राहायचा ॲड्रेस आणि तुमचा पत्त्याचा ॲड्रेस एक असेल तर सेम ऑर वरचा ॲड्रेस करायचा आहे आणि ह्या इथं राईट क्लिकवर इथे क्लिक करून वरचा ॲड्रेस तुमचा खाली तसेच तसं येऊन जाणार आहे। आता तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर तो इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता हा मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचे जे याच्यानंतर जे कोणताही प्रोग्राम असेल किंवा तुमचं जे प्रवेशपत्र असेल ते तुम्हाला तिथे येईल आणि ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला तुमची स्वतःची टाकायची आहे। ते टाकून झाल्यावर तुम्हाला इथं खाली संकेतशब्द आणि टाकायचे आहे। या संकेतशब्दामध्ये तुम्ही कॅपिटल, स्मॉल,
एखादा शब्द संकेत शब्द टाकायचा आहे, जसे की जर तुम्ही याच्या ठिकाणी कॅपिटल एखादी इंग्लिशची आकडी टाकायचे, स्मॉल आकडी टाकायचे, एखादा तुम्ही अंक टाकू शकता आणि एखादा स्पेशल कॅरेक्टर त्याला ॲड्रेड हॅशटॅग किंवा इतर जे परसेंटचं जे चिन्ह असतं ते तुम्ही टाकू शकता आणि सेव्ह आणि प्रोसिडवर क्लिक करून तुम्ही इथे तुमचं जे लॉग इन आय डी तयार करू शकता। आता तुम्ही हे जे तयार करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या याच्यावर ओ टी पी येऊन ओ टी पी जो पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। तुमचा ॲप्लिकेशन नंबर घेतल्यावर तुम्ही इथं ऑलरेडी रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि वरती इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसतोय, तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड दिला आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही इथे लॉग इन किंवा सिंगअप करून घ्यायचं आहे। साइन इन करून घेतल्यावर तुम्हाला अशी तुमची इथे डिटेल येईल आणि आता तुम्हाला हे जे स्टेप बाय स्टेप या 9 स्टेप पूर्ण करायचं आहे। पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन प्रश्न डिटेल करायची, तिथं आपण ऑलरेडी केलेली आहे। नंतर डोमेस्टिकल कॅटेगरी डिटेल्स, नंतर क्वालिफिकेशन डिटेल, नंतर MST CET डिटेल, नंतर अपलोड फोटो आणि सिग्नेचर, नंतर अपलोड रिक्वेस्ट डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, नंतर प्रिव्ह्यू अँड व्हेरिफिकेट इन्फॉर्मेशन आणि नंतर तुम्हाला असं इथं ॲप्लिकेशन फॉर्मचे जे तुम्हाला हे करायचं आहे। तुम्ही याच्यावर पहिल्या याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपण महाराष्ट्रात रहिवासी आहे का नाही ते विचारणार आहे आणि तिथे तुम्हाला येस करायचं आहे, येस असेल तर येस, नो असेल तर नो। नंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडायची आहे, SC असेल तर SC ST, तिथं आपल्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ते जात प्रमाणपत्र तुम्हाला इथं अवेलेबल करायचं आहे आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती येस असेल तर येस, नो असेल तर नो करायचं आहे। नंतर तुमचं जे नॉन क्रिमिनल असेल तर तिथं तुम्हाला येस असेल तर येस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आणि तुम्ही जर अपंग व्यक्ती असेल तर येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे आणि इथं सेव्ह करून प्रोसिड करायचं आहे। याच्यानंतर आपण दुसऱ्या स्टेपवर जातो। दुसऱ्या स्टेपवर गेल्यावर तुम्हाला तिथे समोर गेल्यावर तुम्ही 10वी केली असेल तर तुम्हाला तिथं येस करायचं आहे आणि नसेल तर तिथं नो करायचं आहे। आणि तुम्हाला तिथे नंतर तुम्ही कोणत्या बोर्डामार्फत HSC केली आहे ते विचारणार आहे, तर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन तुम्ही इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्ही याच्यानंतर तुमचं जे 10वीचं जे उत्तीर्ण वर्ष आहे किंवा उत्तीर्ण जे इयर आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही 2011 असाल तर 2011, 2017 असाल 2017 किंवा जेही तुमचं उत्तीर्ण वर्ष असेल ते तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला संतर समोर तुमचे ते 10वीचे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज तुम्हाला तिथे टाकायचे आहे। तुम्ही ज्यानंतर ज्या राज्यातून परीक्षा उत्तीर्ण झाला आहे ते राज्य तिथे तुम्ही निवडायचं आहे। तुम्ही महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र किंवा इतर जे राज्य असेल ते राज्यातून तुम्ही तिथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर समोर ज्याच्यावर केल्यावर तुमची जी जिल्ह्यात जिल्हा आहे त्या जिल्ह्यातून तुम्ही पासआउट झाला किंवा तुमचा जे जिल्हा आहे तो जिल्हा तिथं निवडायचा आहे। नंतर तुम्ही जी तुमची जी शाळा आहे ती कोणत्या तालुक्यात येते तर तुम्ही तो तालुका तिथं निवडायचा आहे। नंतर तुम्ही ज्या शाळेमध्ये 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झालात तिथं तुम्हाला ते शाळेचं नाव तिथं तुम्हाला टाकायचं आहे। नंतर इथं तुम्ही 12वीची परीक्षा देत आहात का नाही तुम्हाला तिथं विचारला जाईल, येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं। तुम्हाला तिथं 12वीचं परीक्षेचं मंडळ वगैरे ते विचारतील। वरील प्रमाणे तुम्ही जसं 10वीचं भरलं तसं सेम टू सेम हे भरायचं आहे आणि तुम्ही समोर त्याला प्रोसेडवर क्लिक करायचं आहे। समोरच्या पेजवर गेल्यावर तुम्ही तुमचा जो कोणता ग्रुप आहे, तुमचा PCB असेल तर PCB किंवा PCM असेल तर PCM, तो तुमचा ग्रुप निवडून घ्यायचा आहे। नंतर तुमची जी भाषा आहे लँग्वेज पेपरची, ते पेपरची लँग्वेजची भाषा तुम्हाला निवडून घ्यायची आहे। तुमचा फिजिक केमिस्ट्री बायो असेल तर PCB आणि फिजिक केमिस्ट्री मॅथमॅटिक असेल तर तो, आणि तुमचा फिजिक केमिस्ट्री बायो प्लस आणि फिजिक केमिस्ट्री मॅथमॅटिक असेल हे तुमचे 4ही सब्जेक्ट असेल तर तुम्ही ते तिथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे। नंतर तुम्हाला खाली आल्यावर तुमचं जे सेंटर आहे, तुमचं जे राज्य आहे, ते तुम्हाला ते राज्य निवडून घ्यायचं आहे। तुमचं जे राज्य आहे ते राज्य निवडून घ्यायचं आहे। नंतर तुमचं जवळील जे 5 सेंटर आहे ते तुमचे जवळचे जे 5 जिल्हे ते 5 जिल्हे तिथे तुम्ही टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही ते 5 जिल्हे ते 5 जिल्हे तुम्ही तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। हे झाले तुमचे परीक्षा सेंटर। आता तुम्ही परीक्षा सेंटर केल्यावर तुम्ही समोर सेव्ह आणि प्रोसिडवर तुम्ही समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्ही इथे तुम्हाला जे फोटो आहे ते फोटो तुमचं इथे छायाचित्र आणि तुमचे जे सिग्नेचर आहे ते सिग्नेचर तुम्हाला इथे टाकायचं आहे।
जे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून झाल्यावर तुम्हाला तुमचं आयडेंटिटी कार्डचा एखादा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथे जर तुम्हाला आधार कार्ड असेल तर तुम्ही इथे तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आणि प्रोसिजरवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमची पूर्ण भरलेली डिटेल इथे तुम्हाला इथे तुम्ही ही पूर्ण डिटेल ही पूर्ण तुम्ही चेक करून घ्यायची. तुमचं सिग्नेचर, तुमचा फोटो, तुम्ही भरलेली ती माहिती, तुम्ही निवडलेले सेंटर किंवा तुमची कास्ट कॅटेगरी, इतर जे सगळं आहे तिथे तुम्ही सगळं चेक करून घ्यायचं आहे. आणि तुमचा फॉर्म इथून तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे. चेक करून घेतल्यावर तुम्हाला समोर इथे प्रोसेस चेक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे इथे विचारले जाईल की तुम्ही आता चलन भरायला किंवा त्याची फी भरायला तयार आहात का. तुम्ही इथे तुम्हाला नंतर समोरच्या पेजवर तुम्हाला अपलोड केलं जाईल आणि तुमची इथे फी वगैरे काय आहे ते इथे तुम्ही जी कॅटेगरी निवडली असेल त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे ती फी तुम्हाला तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर 800 रुपये आणि ST ST किंवा मागासवर्गीय असेल तर तुम्हाला 600 रुपये इथे क्लिक करायची आणि तुम्ही समोर आल्यावर तुम्हाला मेक पेमेंट करायचं आहे. तुमचं मेक पेमेंट करून झाल्यावर तुमचा फॉर्म फिलअप होऊन जातो आणि तुमची अशा पद्धतीने तुम्ही जो MSTCET फॉर्म भरू शकता. तुम्हाला याच्या संदर्भात काही अडचणी असेल तर खाली कमेंट करा आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी असे शेतीविषयी व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.